हॅलो स्टुडंट, आपण युरिनरी सिस्टमला स्टार्ट करत आहोत. युरिनरी सिस्टममध्ये मेन फंक्शन युरिनरी सिस्टमचं जे मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट आहे ते युरिनेशनच्या थ्रू बॉडीच्या बाहेर काढणं, आणि किडनी काय करते, ब्लडचं फिल्ट्रेशन करते. आपल्या ज्या सेलमध्ये मेटाबॉलिक रिॲक्शन झालेलं असतं त्यामध्ये काही वेस्ट प्रोडक्ट तयार झालेले असते, तर ते बॉडीच्या बाहेर काढण्यासाठी किडनीमध्ये एक युनिट आहे, फंक्शनल युनिट ऑफ किडनी, दॅट इज द नेफ्रॉन. नेफ्रॉनच्या द्वारे फिल्ट्रेशन होतं आणि जे वेस्ट प्रोडक्ट ते युरिनेशनच्या द्वारे बाहेर पडले जातात. जे फर्स्ट जे युरिनरी सिस्टम आहे ते कोणकोणते ऑर्गन कंटेन करते, फर्स्ट दोन किडनी, दोन युरेटर्स, वन युरिनरी ब्लॅडर अँड वन युरेथ्रा. राईट अँड लेफ्ट किडनी, राईट अँड लेफ्ट युरेटर्स, वन युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. किडनी परफॉर्म द फंक्शन ऑफ फॉर्मिंग युरिन विच पासेस थ्रू द युरेटर्स टू द ब्लॅडर फॉर अ एक्सक्रिशन. ती कशासाठी हेल्प करते, मेंटेन द फ्लूइड अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्ससाठी, म्हणजे आणि डिस्पोजल वेस्ट मटेरियल एक्सपोज करण्यासाठी, म्हणजे बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी. आणि युरेटर्स प्रॉपेल युरिन द किडनी इन टू द ब्लॅडर बाय पेरिस्टाल्सिस कॉन्ट्रॅक्शन ऑफ देअर मस्क्युलर वॉल. आणि पेरिस्टाल्सिस इज अ स्टिम्युलेटेड बाय द प्रेझेन्स ऑफ युरिन. द युरिनरी ब्लॅडर ॲक्ट ॲज अ रिझर्वायर ऑफ युरिन. जी युरिनरी ब्लॅडर आहे, युरिनरी ब्लॅडरच्याद्वारे ते म्हणजे युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोअर केली जाते ती युरिन. And the accumulated urine in the bladder is finally excreted through the urethral opening. The urinary system, also known as a renal system. आणि जी urinary system आहे maintain करते ionic concentration, extracellular and intracellular जे fluid आहे त्याचं आयोनिक कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याचं काम युरिनरी सिस्टमद्वारे होतं. आणि द मेजर एक्सक्रिटरी ऑर्गन आर कोणकोणते, म्हणजे कशाकशाद्वारे एक्सक्रिशन होतं, किडनी आहे, लंग्स आहे, स्किन आहे आणि एलिमेंटरी कॅनलद्वारे. युरिनरी सिस्टम इज सपोज टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट सिस्टम हेल्पिंग मेंटेन इन अ होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस काय आहे माहीत पाहिजे तुम्हाला. आता युरिन इज अ फॉर्म बाय किडनी अँड थ्रू द युरेटर्स इट इज अ ब्रॉक इन द युरिनरी ब्लॅडर अँड टेम्पररी स्टोरेज अँड देन एक्सक्रिटेड थ्रू द युरेथ्रा. द युरिनरी सिस्टम रेफर द स्ट्रक्चर दॅट प्रोड्यूस द अँड कंडक्ट युरिन टू द पॉइंट ऑफ एक्सक्रिशन. ओके, युरिनरी सिस्टममध्ये दोन किडनी लेफ्ट आणि राईट, त्यानंतर युरेटर्स लेफ्ट आणि राईट, एक युरिनरी ब्लॅडर आणि वन युरेथ्रा. किडनीच्या द्वारे काय केलं जातं, म्हणजे फिल्ट्रेशन होतं ब्लडचं, जे मेटाबॉलिक वेस्ट आहे ते काढले जातात. त्यानंतर युरेटर्सच्या द्वारे ते पेरिस्टाल्टिक कॉन्ट्रॅक्शनच्या द्वारे ते काय मस्क्युलर वॉल असते आणि त्याचे कॉन्ट्रॅक्शनच्या द्वारे ते खाली येतं. कुठे येणार, युरिनरी ब्लॅडरमध्ये. युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोअर केलं जातं आणि युरेथ्राच्या थ्रू बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केलं जातं. ओके, इन्फेरियर व्हेना केव्हा, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे घेऊन जातं, हार्टपर्यंत. सुपेरियर व्हेना केव्हा वरच्या साईडला असतं, इन्फेरियर व्हेना केव्हा बॉडीच्या खालच्या पार्टचे डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतो. त्यानंतर लक्षात घ्या, व्हेना केव्हा हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतं आणि जो अरोटा आहे तो ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतो. त्यानंतर किडनीवर एक स्ट्रक्चर आहे, ते ॲड्रिनल ग्लँड आहे, हार्मोन सिक्रेट होतं त्यातनं. त्यानंतर किडनी, त्यानंतर अरोटा, युरेटर्स. युरेटर पण दोन आहे, एक ब्लॅडर आहे ज्यामध्ये युरिन स्टोर होतं आणि युरेथ्राच्या द्वारे बॉडीच्या बाहेर जातं. फर्स्ट आपल्याला किडनी बघायची आहे, मेन ऑर्गन. फंक्शन काय काय किडनीचं, फॉर्मेशन ऑफ युरिन,
त्यामध्ये फर्स्ट होतं ग्लोमुलर फिल्ट्रेशन, त्यानंतर रिअब्झॉर्प्शन पण होतं, आणि नंतर ॲक्टिव्ह सिक्रिशन. हे सर्व आपल्याला बघायचं आहे. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतो, ब्लड प्रेशर मेंटेन करतो, त्यामध्ये मेन आपलं स्ट्रक्चर लॉन्जिट्युडनल स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं आहे. लॉन्जिट्युडनल सेक्शन किडनी शो द थ्री एरिया विच कॅन बी क्लिअरली डिस्टिंग्विश. द ह्युमन बॉडी नॉर्मली हॅज अ टू पेअर किडनी, वन ऑन द लेफ्ट अँड वन ऑन द राईट साईड. द फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज अ नेफ्रॉन. युरिन इज अ फॉर्म बाय नेफ्रॉन. मेन स्ट्रक्चर आहे. लोकेशन, ओके, लोकेटेड रेट्रो पेरिटोनली लॅटरल टू थोरॅसिक व्हर्टिब्रा 12 नंबरचा, आणि लुंबार L3 जेवढा तो स्पेस आहे त्यामध्ये किडनीचं लोकेशन असतं. ॲव्हरेज किडनी ही 12 सेंटीमीटर टॉल असते, 6 सेंटीमीटर वाईड असते, आणि 3 सेंटीमीटर थिक असते. ओके, प्रोटेक्टेड बाय 3 कनेक्टिव्ह टिश्यू लेअर. जे किडनीचे 3 कनेक्टिव्ह टिश्यू लेअरने प्रोटेक्ट केलं जातं. फर्स्ट असते रिनल फॅसिका. लक्षात घ्या, तिन्ही कनेक्टिव्ह टिश्यूनेच ते प्रोटेक्ट केले जातात. त्यानंतर ॲडिपोज कॅप्सूल आणि रिनल कॅप्सूल. फर्स्ट रिनल फॅसिका अटॅच द ॲबडोमिनल वॉल. ॲबडोमिनलला अटॅच असते ती. त्यानंतर जे ॲडिपोज कॅप्सूल आहे ते काय केलं जातं, फॅट क्युशिंग किडनी, म्हणजे जे फॅट किडनीचं जे फॅट ते काय ॲडिपोज कॅप्सूलने तयार, आणि रिनल कॅप्सूल फायब्रस सॅक आहे ती काय प्रोटेक्शनसाठी, आणि इन्फेक्शनपासून किंवा ट्रॉमापासून प्रोटेक्ट करते किडनीला. त्यानंतर ॲनाटॉमी ऑफ द किडनी. हा लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतला आहे किडनीचा. किडनी शो अ थ्री एरिया विच कॅन बी क्लिअरली डिस्टिंग्विश. फर्स्ट काय दिसते, फायब्रस कॅप्सूल सराउंड द किडनी. जे फायब्रस कॅप्सूल आहे ते सराउंड द किडनी दिसते. त्यानंतर कॉर्टेक्स इज अ रेडिश ब्राऊन स्ट्रक्चर इमिडिएटली बिलो द कॅप्सूल. मध्ये असं रेडिश ब्राऊन स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतात, कॉर्टेक्स. त्यानंतर थर्ड काय, मेडुला. मेडुला इज अ इनर मोस्ट स्ट्रक्चर कन्सिस्टिंग ऑफ रिनल पेल्विस विच इज अ फनेल शेप. जे फनेल शेप दिसतात यात त्याला काय म्हणतात, मेडुला. विच ॲक्ट ॲज अ रिसेप्टेबल फॉर द युरिन फॉर्म बाय द किडनी. द पेल्विस हॅज अ नंबर ऑफ ब्रांचेस कॉल्ड सायक्लेस. पेल्विसला नंबर ऑफ ब्रांच, त्याला आपण काय म्हणतो, सायक्लेस. ईच ऑफ विच सराउंड द अपेक्स बाय अ रिनल पिरॅमिड. मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर किडनीचं काय दाखवतं, नेफ्रॉन. आणि कलेक्टिंग ट्यूबुल्स विच टुगेदर कॉल्ड युरिनिफेरस ट्यूब्युल. द नेफ्रॉन इज अ टर्म ॲज द फंक्शनल युनिट ऑफ किडनी. जी कलेक्टिंग ट्यूब आहे नेफ्रॉनमधली तिलाच काय म्हणतात, युरिनिफेरस ट्यूब्युल्स. हे लक्षात घ्या, MCQ साठी तुम्हाला इम्पॉर्टंट MCQ असू शकतो हा. जो स्ट्रक्चर आहे ते कॉर्टेक्स, त्यानंतर मेडुला, हिलम जिथनं विन्स जातात, सुपेरियर व्हेना किंवा इन्फेरियर व्हेना किंवा जे युरेटर्स तिथनं बाहेर निघतं ते त्याला काय म्हणतो आपण, हिलम म्हणतो. त्यानंतर रिनल सेनस. ओके, किडनीचे 2 एनाटॉमी आहे, रिनल पॅरेन्कायमा आणि रिनल सेनस. त्यामध्ये फर्स्ट रिनल पॅरेन्कायमा, 2 झोन आहे, आउटर कॉर्टेक्स आणि इनर मेडुला. रिनल पॅरेन्कायमामध्ये किडनीमध्ये आउटर जे सेक्शन आहे ते काय, रिनल कॅप्सूल आहे. त्यामध्ये मायनर कॅलॅक्स, मेजर कॅलॅक्स काय, जे ब्रांच नाही आहे त्याची, एक सेपरेट मोठी ब्रांच आहे, आणि तेच पुढं बनून कॅलॅक्स तयार होतात त्याचे.
ब्रांच तयार होता, दॅट इज द मेजर कॅलॅक्स, मायनर कॅलॅक्स ब्रांच तयार झाल्यानंतर, त्यानंतर रिनल पिरॅमिड, त्यानंतर काय कनेक्शन टू द मायनर कॅलॅक्सी, त्यानंतर मेडुला जे सेपरेट फनेल शेप दिसते दॅट इज द मेडुला, त्यानंतर रिनल सिनस, ॲडिपोस टिश्यू इन द रिनल सिनस, रिनल पेल्विस, त्यानंतर हिलस, युरेटर्स स्ट्रक्चरमध्ये दिसतंय. फर्स्ट रिनल कॅप्सूल, त्यानंतर रिनल पिरॅमिड्स, रिनल सिनस, रिनल पेल्विस, मेजर कॅलॅक्स, मायनर कॅलॅक्स, रिनल पॅपिला आणि रिनल लोब. सुपरफिशियल आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला, द मेडुला कन्सिस्ट ऑफ 6 to 18 रिनल पिरॅमिड्स. एक मेडुला किती कन्सिस्ट करतो, 6 to 18 रिनल पिरॅमिड कन्सिस्ट करतो. द कॉर्टेक्स इज कंपोस्ड ऑफ रफली 1.25 मिलियन नेफ्रॉन्स. म्हणजे कॉर्टेक्समध्ये किती, म्हणजे रफली 1.25 मिलियन नेफ्रॉन असतात. त्यानंतर रिनल पॅरंकायमा, रिनल पिरॅमिड्स, एक्सटेन्शन ऑफ कॉर्टेक्स दॅट इज द रिनल कॉलम, डिवाइड अ मेड्युला इंटू 6 to 10 रिनल पिरॅमिड्स. रिनल सिनस काय, सराउंडेड बाय द रिनल पॅरंकायमा कंटेनिंग ब्लड अँड लिम्फ वेसल, नर्व्स, युरिन अँड कलेक्टिंग स्ट्रक्चर दॅट इज द रिनल सिनस. त्यानंतर हिलस काय, अन अ कॉनकेव सरफेस वेसल्स अँड नर्व एंटर अँड एक्झिस्ट. ज्या नर्व जात आहे त्या किंवा जे व्हीन पण जात आहे जिथन किडनीमध्ये एंटर करताय, म्हणजे इन्फिरियर व्हीना केव्हा आहे. त्यानंतर अजून अरोटा आहे, ते बॉडी किडनीमध्ये कसे एंटर करणार, हिलसमधनं. मेजर अँड मायनर कॅलॅक्स अलॉंग विथ द पेल्विस ड्रेन युरिन टू द युरेटर्स. जे मेजर आणि मायनर कॅलॅक्स आहे ते काय करतात, ड्रेन करतात युरिन आणि ते कुठं जातं, युरेटर्समध्ये. आणि जे कॉर्टेक्स आहे मेडुला, मेडुलामध्ये काय असतं, फंक्शनल युनिट दॅट इज द नेफ्रॉन. रिनल ब्लड सप्लाय, रिनल व्हीन आणि आर्टरी, आर्कुलेट आर्टरी आणि व्हीन, इंटरलोबुलर आर्टरी आणि व्हीन आणि इंटरलोबल आर्टरी आणि व्हीन. जे व्हीन येते डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन हार्टपर्यंत जातं आणि जे आर्टरी येते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतो. त्यानंतर नेफ्रॉन्स, किडनीचं मेन फंक्शनल युनिट. फंक्शनल युनिट ऑफ किडनी ॲप्रॉक्सिमेटली 1.2 मिलियन पर किडनी. म्हणजे एका किडनीत साधारण 1.2 मिलियन नेफ्रॉन असता. 3 मेन पार्ट असता नेफ्रॉनचे, ब्लड वेसल, रिनल कॉर्पस्कल आणि रिनल ट्यूबुल. आपल्याला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. ब्लड वेसल सर्विंग अ किडनी फर्स्ट काय, ग्लोमेरुलस, फेनिस्ट्रेट कॅपिलरीज, कॅपिलरी फिल्ट्रेशन इन अ ग्लोमुलर इनिशिएट युरिन प्रोडक्शन. फिल्ट्रेट लॅक सेल अँड प्रोटीन्स ड्रेन बाय अ इफरंट आर्ट्रिओल, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज अँड रिनल व्हीन्स. ओके, जे एफरंट आर्ट्रिओल्सच्या द्वारे काय आर्टरी येते तिथनं काय ब्लड, आर्ट्रिओल्सच्या द्वारे ब्लड कुठे जातं,
बोमन्स कॅप्सुल मध्ये काय ग्लोमुलर कॅपिलरी आहे, तिथे ब्लड जातात. डिफरंट आर्टरियोल्स इथे काय छोटी आहे, डायमीटर त्याची छोटी आहे आणि एफरंटची जास्त आहे. त्यामुळे जे बहुमन्स कॅप्सूलमध्ये जे ग्लोमुलर कॅपिलरी आहे त्याच्यावर काय येतं, प्रेशर येतं आणि त्या प्रेशरच्या द्वारे फिल्ट्रेशन होतं. फिल्ट्रेशन झालं तर ते कोण कॅरी करणार, बहुमन कॅप्सूल ती फॉरवर्ड करते, बहुमन्स कॅप्सूल. त्यानंतर डिफरंट आर्टरियोल्सच्या द्वारे ते कुठे जातं, इफरंट आर्टरियोल्स नंतर प्रॉक्सिमल कन्युलेटेड ट्यूब्युल्स मध्ये. प्रॉक्सिमल कन्युलेटेड ट्यूब्युल्स मध्ये काय होतं, रिअब्झॉर्प्शन. डिस्टल कन्युलेटेड ट्यूब्युल्स पेरिट्यूबुलर कॅपिलरीज. त्यानंतर कलेक्टिंग ट्यूब. कलेक्टिंग ट्यूबमध्ये युरिन कलेक्ट केली जाते आणि ती नंतर चार प्रोसेस करतो नेफ्रॉन, फिल्ट्रेशन, रिनल ऍब्झॉर्प्शन, सिक्रिशन आणि एक्सक्रिशन. फर्स्ट रिनल कॉर्पस्कल्स कंपोज ऑफ ग्लोमेरुलस अँड द बहुमन कॅप्सूल. द रिनल कॉर्पस्कल इज द बीइंग ऑफ अ नेफ्रॉन. इट इज द नेफ्रॉन्स इनिशियल फिल्टरिंग द कंपोनंट. त्यानंतर ग्लोमेरुलस इज अ कॅपिलरी टफल दॅट रिसीव द ब्लड सप्लाय फ्रॉम एफरंट आर्टरियल्स ऑफ द रिनल सर्क्युलेशन. द ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर प्रोव्हाइड डिवाइडिंग फोर्स फॉर वॉटर अँड सोल्यूट टू बी अ फिल्टरेट आउट द ब्लड इन टू द स्पेस मेड बाय बहुमन्स कॅप्सूल. ओके, मी तुम्हाला आत्ता सांगितलं ग्लोमेरुलसमध्ये काय होतं, प्रेशरद्वारे म्हणजे एफरंट आर्टरियल्स ब्लड सप्लाय करते आणि प्रेशरद्वारे ड्राय वॉटर आणि सोल्यूट फिल्टर आउट होत्या ब्लडमधनं आणि कुठे जातं, बहुमन्स कॅप्सूलमध्ये स्पेस आहे तिथनं जातात. द रिमाइंडर ऑफ ब्लड पासेस इन टू द इफरंट आर्ट. जे ब्लड उरलंय ते कुठे जातात, इफरंट आर्टरियल्समध्ये. द डायमीटर ऑफ इफरंट आर्टरियल्स इज अ स्मॉलर दॅन द दॅट ऑफ एफरंट आर्टरियल्स. हे पण मी तुम्हाला सांगितलंय, डायमीटर काय असते, इफरंट आर्टरियल्सची छोटी असते, एफरंटची थोडी मोठी असते. इंक्रीजिंग द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन द ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलसमध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर निर्माण होतं, त्यामुळे इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर जे बहुमन्स कॅप्सूल आहे त्यामध्ये कलेक्ट होतात प्रेशरद्वारे, हायड्रोस्टॅटिक प्रेशरद्वारे. ओके, बाकीचे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू, बहुमन्स कॅप्सूल काय काम करतं, त्यानंतर रिनल कॉर्पस्कल, रिनल ट्यूब्युल, हे सर्व आपल्याला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर व्यवस्थित बघायचं आहे. आजचं पुरते एवढं लेक्चर. ओके.